गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 2 आणि आजचा आमचा प्रोग्राम जो आहे तो केरळला जायचा प्रोग्राम आहे. मुंबई टू कोची फ्लाईटनी जाणार आणि तिथून नंतर कार बुक केलेली आहे, त्या कारनी मुन्नारला पोचणार. एअरपोर्ट T2 रात्रीचं बघायला खूपच मजा येते, कारण तिथे इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक फ्लाईट्स करता भरपूर लोकांची गर्दी असते आणि इंटिरियर किंवा ओवरऑल माहोल जो असतो T2चा हा एक मस्त असा माहोल असतो. आजचं आमचं फ्लाईट एअर इंडियातनी सकाळी 5:30 आहे, त्यामुळे ते ॲज इंटरनॅशनल फ्लाईटसारखंच आहे. सकाळी 5:30 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 3:30 एअरपोर्टला पोचायला लागतं आणि घरनं साधारण 12:30 सुमारास हे लवकर निघायला लागतं, त्यामुळे अख्खी रात्र ही प्रवासातच जाते. चेकिंग करता आम्ही वेब चेकिंग केलं होतं, तरी सुद्धा बॅग ड्रॉप करण्याकरता काउंटरला जायला लागलं. चेकिंग आणि सिक्युरिटीनंतर डिपार्चर गेट्स करता आम्ही निघालो. सकाळी तो 3 असल्यामुळे अजून तशी फार गर्दी झाली नव्हती, पण 4:30 नंतर बरीचशी फ्लाईट सकाळी असल्याने डोमेस्टिकला सुद्धा खूप गर्दी होते. बरीचशी एअरपोर्टवरली दुकानंसुद्धा अजून काय फार उघडली नव्हती, शॉप्स उघडली नव्हती, त्यामुळे आम्ही ठरवलं आता T2ला जे एक लॉन्च आहे त्या लॉन्चमध्ये जाऊन थोडासा आराम करायचा आणि नंतर मग 4:30 गेट जे 61 आम्हाला लावलं होतं तिकडे जायचं. T2ला आल्यानंतर रात्री त्याचा कंटाळा काय बिलकुल येत नाही, तुम्ही इकडे तिकडे खूप फिरू शकता आणि इवन व्ह्यूइंग गॅलरीच्या त्या बसण्याच्या इथनंसुद्धा तुम्ही लँडिंग अँड टेक ऑफ स्पॉट करू शकता, त्यामुळे ओवरऑल टाईमपास हा चांगलाच असतो एअरपोर्टला कधी गेलं तरी. त्याप्रमाणे आम्ही आता T2च्या लॉन्चला जाणार आहोत. ही T2वरची लॉन्च आहे आणि रात्रीसुद्धा 3:30 भरपूर असा मेनू होता, त्यामुळे थोडासा मेनूवर ताव मारला आणि तिकडे 1.5-1.75 टाईमपास केला. टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, चिकन होतं, बिर्याणीसुद्धा होती रात्री 3:00. एक 1.25 टाईमपास तिथे केल्यानंतर आम्ही गेट 61 आलो, तिथून आमचं डिपार्चर होतं. या गेटच्या इथेसुद्धा इंटिरियरसुद्धा खूप चांगल्यापैकी केलेलं आहे, इंटिरियर आहे आणि गर्दी खूपच होती, कारण बरेचसे फ्लाईट्स साधारण 5 ते 5:30 दरम्यान 2 ते 3 फ्लाईट्स तिथनं 61 आसपासच्या गेटवरनं सुटणार होती, त्यामुळे गर्दीसुद्धा खूपच होती तिकडे. शेवटी 5:30 आमच्या विमानाने टेक ऑफ घेतलं आणि आम्ही मुंबईला बाय बाय केलं. टेक ऑफ नंतर मुंबई रात्रीची वर्ण बघण्याकरता खूपच छान दिसते. ओवरऑल जे
जे मुंबईचं झगमगर आहे तो सुद्धा अतिशय मस्त असा वर्ण दिसतो. साधारण 5:30 ते 7:00 7:05 कोचीन एअरपोर्टला आमचं लँडिंग झालं आणि विमानाचं लँडिंग एकदम परफेक्ट 7:05 टाइम होतं, 7:05+ झालं. ओवरऑल एअर इंडियाची सर्विस फारच चांगली आहे. चेकिंगची प्रोसेससुद्धा फार स्मूथ आहे. आतमध्ये विमानात जे ब्रेकफास्ट दिला तोसुद्धा चांगल्यापैकी ब्रेकफास्ट होता. आणि कोचीनला उतरल्यानंतर सामानसुद्धा आम्ही जे पिकअप केलं तेसुद्धा बेल्टवर लवकर आलं, त्यामुळे फार असा वेळ आमचा गेला नाही. कोचीन एअरपोर्ट पण एक बघण्यासारखं एअरपोर्ट आहे, छोटंसं आहे. इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक दोन सेपरेट टर्मिनल आहेत, पण फारच सुंदर असं एअरपोर्ट आहे. ठरल्याप्रमाणे आमची टॅक्सी आम्हाला पिकअप करायला आली होती. साधारण 6:30 7:00 तो येऊन पिकअप केलं आणि 1 तासानंतर आम्ही या हॉटेलला ब्रेकफास्ट करता थांबलो. हे हॉटेल साऊथ स्पेशालिटी साऊथ इंडियन डिशेसची आहे. आणि इथे बघितलं तर बरेचसे टुरिस्ट जे आमच्याबरोबर फ्लाईटला होते त्यांचासुद्धा प्रोग्रॅम त्यांच्या टॅक्सीनी त्यांना इकडेच आणून सोडलं होतं 1 तासाने, कारण हे हॉटेल ब्रेकफास्ट करता जरा खूपच पॉप्युलर दिसते, त्यामुळे हॉटेलला खूप गर्दी होती. आम्ही कॉफी मसाला डोसा आणि इडली घेतली. टेस्ट एकदमच सुंदर अशी टेस्ट होती आणि पायनॅपल ज्यूससुद्धा घेतला होता. आणि खरंच या हॉटेलचा जो मसाला डोसा होता तो फार चांगला असा मसाला टेस्ट होता. भाजीसुद्धा चांगली होती. ब्रेकफास्ट करून आम्ही साईटसीईंग करत करत मुन्नारला 3:30 4:00 सुमारास पोहोचणार होतो. वॉटे 2 वॉटरफॉल, 1 स्पाईस गार्डन असं बघण्याचा प्रोग्रॅम आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं. त्याप्रमाणे ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे निघालो आणि पहिला वॉटरफॉल बघण्याकरता थांबलो. हा वॉटरफॉल याचं नाव आहे चियापारा. चियापारा वॉटरफॉल हा 7 स्टेपमधनं पाणी खाली येतं. आणि हा तसा बघितला तर नॅशनल हायवेलाच टच झालेला हा वॉटरफॉल आहे. साधारण इथून मुन्नार 40 ते 45 किलोमीटर आहे. आणि आदिमली हे टाऊन ह्या वॉटरफॉलच्या जरा जवळ आहे. आम्ही जो ट्रॅव्हल करत होतो तो नॅशनल हायवे 8 आहे, कोची टू मदुराई. त्यामुळे तसं ह्या वॉटरफॉलला जाण्याकरता तुम्हाला काही ट्रेक करायला लागत नाही किंवा जास्त कुठे वॉकिंग करायला लागत नाही. तर ओव्हरऑल हा वॉटरफॉल रस्त्यावर असल्यामुळे तुम्ही तिथे थांबून साधारण 1/2 तास थांबून तो त्याचा आनंद घेऊ शका. वॉटरफॉलच्या दोन्ही साईडला जर बघितलं तर घनदाट जंगल असं आहे आणि आजूबाजूला सुद्धा ॲब्सोल्युटली लश ग्रीन असं जंगल असल्यामुळे इथे फोटोग्राफी करता जे कोण एक्सपर्ट फोटोग्राफर असतील त्यांना भयंकर स्कोप आहे. आणि आजूबाजूला
ग्रीनरी, लोक किंवा छोटे मोठे स्टॉल असल्याने या इथे वातावरण एकदम मस्त असं झालेलं असतं. मी सकाळी जर लवकर आला तर गर्दी जरा कमी असते, पण दुपारनंतर त्या लोकांनी सांगितलं की गर्दी खूप होते. तसं आम्ही 9:30-9:30 सुमारास इथे आलो होतो. आणि ह्या खाली पाण्यामध्ये पण तुम्हाला पोहण्याकरता जाता येतं असं ते सांगितलं, पण आम्ही कोणी बघितलं नाही जास्त लोक कोण दिसत आहेत का. आजूबाजूला बघितलं तर एकदम ग्रीनरी आहे, सुंदर अशी ग्रीनरी आहे. मेन रस्त्यावरच आहे त्यामुळे भरपूर अशा टुरिस्टच्या गाड्या इथे लागलेल्या असतात. किती उंचावरनं तो खाली येतो आहे आणि पाण्याला फोर्स तर खूप असतो. तिथूनच्या वेंडर्सनी जे शॉपकीपर होते सांगितले, तुम्ही जर पावसाळ्यात इकडे आले तर सब कम्प्लीट ओले चिंब होऊनच तुम्ही बाहेर पडाल. इथून ह्या वॉटरफॉलनंतर साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरच पुन्नरच्या दिशेने तुम्ही गेले तर वालारा म्हणून एक दुसरा वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल तुम्ही रस्त्याच्या पलीकडच्या डोंगरावरनं खाली पडताना तो वॉटरफॉल दिसतो आहे. जसा आता आपण चियापारा वॉटरफॉल बघितला तो अगदी हायवेला टच होता, तसा हा नसून हा हायवेवरनं तुम्हाला लांबवरच्या डोंगरावर तो पडताना दिसतो. हा हे दोन वॉटरफॉल जर बघितले तर अप्रतिम असे वॉटरफॉल ह्या रोडवर तुम्हाला दिसतात. आणि दोन्ही वॉटरफॉल साधारण 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. वॉटरफॉल झाल्यानंतर आम्ही थोडं स्पाईस गार्डनमध्ये गेलो. तसे स्पाईस गार्डन गोव्याला पण खूप बघितलेले होते, त्यामुळे इथे फार काय असा जास्त इंटरेस्ट नव्हता. आपको मिनिमम 4-5 साल तक डायबिटीज के लिए दूसरा कुछ इंसुलिन इंजेक्शन टैबलेट वो सभी यूज करने का जरूरत नहीं पड़ेगा. 3 महीने के बाद में ये भी यूज करने का आवश्यकता नहीं पड़ेगा. या स्पाइस गार्डनच्या बाजूला एक रिवर होती आणि समोर एक डॅम होतं आणि फार सुंदर अशी ती रिवर होती. बघण्यासारखी अशी ती सीन होता. दोन वॉटरफॉल आणि स्पाईस गार्डन बघितल्यानंतर आम्ही मुन्नरच्या दिशेने निघालो. आता टाईम झाला होता लंच करण्याकरता, तर तिकडेच असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही लंच केला. सुंदर असं फिश फ्राय मिळालं आणि केरलाचे स्पेशल जे पराठे असतात ते आणि फिश करी, असं करून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आता जो पुढचा जो प्रवास आहे तो मुन्नारपासून आमचं रिझॉर्ट होतं स्टर्लिंग रिझॉर्ट, हे साधारण 19 किलोमीटर अंतर होतं. आणि तिथून जो मुन्नार मार्केटपासून जो प्रवास आहे मदुराई हायवेवर, कोची मदुराई हायवेवर, अप्रतिम असा तो रोड बनवलेला आहे. बाजूला चारही दोन्ही बाजूला तुम्हाला चहाच्या मध्ये दिसतील लश ग्रीन सगळीकडे असं स्पॉट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की आपण इथे उतरू आणि फोटोग्राफी करू. त्याचप्रमाणे 2-4 असे फोटोग्राफी करता पॉईंट्स पण होते, तिथे आम्ही थांबलो. पण ओवरऑल जर तुम्ही कारमधनं बघाल तर सौंदर्य काय, तर निसर्ग सौंदर्य अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे. आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की या इथून मदुराई साधारण 150 किलोमीटरवर आहे आणि चांगला मोठा असा 4-लेनचा हायवे बनवलेला आहे. आजूबाजूला बघितलं तर आता आम्ही एका स्पॉटला थांबलो होतो आणि तिथून केलेली फोटोग्राफी आहे, व्हिडिओ केलेला आहे तयार. खूप सारे फोटो पण काढलेले आहेत. मी किती फोटो काढू आणि किती नको हे असंच आपल्याला
वाटतं. हे एक मिस्टी माउंटन म्हणून हॉटेल आहे, मिस्टी माउंटनच मला वाटतं, हां तेच आहे. इथे सुद्धा जर तुम्हाला बुकिंग करा असेल तर करा. हायर साईडचे जे रेंट्स असतील, टॅरिफ असेल, पण व्ह्यू अप्रतिम असा व्ह्यू या हॉटेलला मिळालेला आहे. त्यामुळे हे हॉटेलसुद्धा जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर नक्की इथे येऊन राहायचासुद्धा ट्राय करा. या हॉटेलमधनं हा व्ह्यू नक्कीच चांगला असेल, कारण हॉटेल अजून वरच्या साईडला आहे, त्यामुळे तिथून दिसणारा व्ह्यू तर काहीतरी वेगळाच असू शकेल. आणि जेव्हा ढग खाली येतात तेव्हा ह्या व्हॅलीमध्ये पूर्णपणे ढग असे आलेले असतात. आमच्या सुदैवाने आम्हाला चांगली क्लिअर अशी वेदर होती, त्यामुळे खूप लांबचंसुद्धा आम्हाला दिसू शकत होतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टॉप घेत चाललो होतो, बरीच व्हिडिओ क्लिप्ससुद्धा घेतल्या, फोटोसुद्धा घेतले. काही काही ठिकाणी तर 30-30, 20-20 गाड्यासुद्धा लागल्या होत्या फोटोग्राफी करण्याकरता. ह्या रोडवरनं जी काही सिनरी दिसते ती खरंच भन्नाट असंच म्हणायला लागेल. टॉप क्लास सीनरी असंच वर्णन करता येईल. हे सगळे आहेत हे चहाचे मळे आहेत. मुन्नार हे चहाच्या मळ्यांकरता खास फेमस आहे. आणि निसर्ग जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर मुन्नारसारखी जागा नाही. अतिशय सुंदर असं हे मुन्नार आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला जर खरंच सीनरी एन्जॉय करायची असेल तर मुन्नारच्या मार्केटमध्ये शक्यतो राहू नका. तिथूनची हॉटेल थोडीफार महागसुद्धा असतील, पण इतकं मार्केट गजबजलेलं आहे की तिकडे एवढी मजा येणार नाही. साधारण एक 8-10 किलोमीटरच्या आसपास मार्केटच्या तिकडे असलेले हॉटेलमध्ये जर राहिले तर बरं पडेल आणि एन्जॉय करता जास्त एन्जॉय करता येईल. हा एक व्ह्यू पॉईंट होता आणि इकडे आम्ही एक 15-20 मिनटाकरता थांबलो होतो. आजूबाजूला बघा किती पर्यटक आलेले आहेत आणि प्रत्येकजण खूपनी फोटो काढतो आहे, कारण बॅकग्राऊंड इतकी फोटोग्राफी करता बॅकग्राऊंड अप्रतिम अशी बॅकग्राऊंड तुम्हाला मिळते. त्यामुळे प्रत्येकजण सेल्फी ग्रुप फोटो हे सर्व काढताना इथे दिसेल. तुम्ही 10-15 फोटो तर आरामातच काढू शकाल, पण नंतर जर तुम्ही थोडंसं खाली इथे बघितलं तर हा जो कचरा इथे पडलेला आहे तो जरा थोडंसा असं वाईट वाटतं की इतक्या चांगल्या स्पॉटवर लोक पर्यटक येऊन त्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकत आहेत. बघा इथे किती खाली कचरा पडला आहे, हा बघा. असं करू नका, पर्यटकांना नम्र विनंती आहे, तुम्ही जा तिथूनचा स्पॉट एन्जॉय करा. तुमच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक जे काय असेल ते तुम्ही तुमच्या खाल्ल्यानंतर, पाणी प्यायल्यानंतर तुमच्या बरोबरच घेऊन जा ना, कशाला इथे कचरा करतायत. बघा बघा किती कचरा घाण आहे आणि आजूबाजूला बघा किती सौंदर्य आहे. तर कृपा करून असं टाकू नका. जवळजवळ आम्ही संध्याकाळी 4:30-5 वाजता आमच्या स्टर्लिंग मुन्नारच्या रिझॉर्टला पोचलो.
पोचल्या पोचल्या रिसेप्शनमधलं चेक इन प्रोसेस तर एकदमच क्विक अशी प्रोसेस होती. त्यांनी आम्हाला रूम दिली, ती ग्राउंड फ्लोरला होती, पण तिथून व्ह्यू नसल्यामुळे आम्ही त्याला रिक्वेस्ट केली त्यांना की आम्हाला जरा वरच्या फ्लोअरवर द्या. इमिजिएटली त्यांनी आमचं सामान वरच्या फ्लोअरला शिफ्ट केलं आणि ती रूम व्ह्यू करता अतिशय सुंदर होती. आपण नंतर स्टर्लिंग रिझॉर्टचं एक एपिसोड करणारच आहोत. हा काय स्पॉन्सर एपिसोड असा नाही आहे, पण तुम्हाला माहिती देण्याकरता म्हणून स्टर्लिंग रिझॉर्ट जर तुम्ही येणार असेल तर त्याच्या आधी तुम्हाला तुमचा जो होमवर्क करायचा असेल तर त्याच्याकरता ही माहिती खूप उपयोगी होईल. स्टाफ अतिशय हेल्पफुल असा स्टाफ होता. गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक होतं, ते पण एकदम मस्त असं वेलकम ड्रिंक गरम गरम होतं, कारण इथे टेम्परेचर साधारण एक 20-22 डिग्री होतं. ते केल्यानंतर आमचे सगळं सामान त्यांनी रूममध्ये शिफ्ट केलं. तसं कुठचाही प्रकारचं प्रॉब्लेम आला नाही शिफ्टिंग करता. त्यांनी ती त्यांच्या गाडीमधूनच आम्हाला पुढे घेऊन गेले, कारण रिझॉर्टचा कॉम्प्लेक्स खूप मोठा आहे. बाकी रिझॉर्टबद्दलची डिटेल माहिती आणि जेवणखाण मी नेक्स्ट एपिसोडला तुम्हाला देईल.